आता तुम्ही एक मिनट शांत बसा, नुसतं शांतच न बसता डोळे पण मिटून घ्यायचे तुम्ही. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कोणीही डोळे उघडणार नाही. आता तुम्ही डोळे उघडू शकता बरं का. आता तुमच्यासमोर मी एक चित्राचं पान ठेवलं होतं, त्याला एक वेगळा आकार दिला होता. त्या पानावर सर्वांना हे चित्र बघायचं आहे सुरुवातीला. बघा बरं, त्या चित्राकडे निरीक्ष लक्ष देऊन बघा. मी जे बोर्डवर ठेवलं आहे काहीही न बोलता. समोरचं हे चित्र बघून झालंय सर्वांचं ओके. आता या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय रे मयूर? सांग बरं, तुझ्या हातामध्ये ते चित्र घे ही बाजू आणि त्याला काय दिसतंय त्या चित्रामध्ये सांग. आवाज मोठा घे. मुली आणि मुले, मुली आणि मुले आहेत. दोन मुली आहे आणि दोन मुलं आहेत आणि एक मुलगा पळतो आणि दोन मुली पळत आहे. बर 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 बर, सर्वांनी खूप चांगली माहिती सांगितलेली. आता हे जे चित्र आहे असं हातामध्ये पकडा, त्याच्या पुढची बाजू घ्या म्हणजे हे चित्र सर्वांना दिसेल. हा, ते चित्र लक्ष देऊन बघा पहिल्यासारखंच. सोहम, त्या चित्रामध्ये काय दिसतंय रे तुला? काय दाखवलंय त्या चित्रामध्ये? तोच प्रश्न, त्या चित्रामध्ये काय दाखवलंय? सोहम, बरोबर वाटते का तुला? बघा, त्यांनी मोजून पण घेतले आणि मुली आहेत असं त्याचं म्हणणं आहे. बर, बर 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 बर, ओके, खूप चांगलं सांगितलं. आता पुढे एक छोटी मुलगी, एक मोठा मुलगा, एक मुलगी चिप्पी खेळते. हा, ते कंचे काहीतरी म्हणता ना तुम्ही, ते खेळते चिपरी. ओ बर, वा, सर्वांनी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पाहिलं बरं का. आणि पाहिल्यामुळंच तुम्हाला त्यातले बारकावे लक्षात आले, तुम्हाला सांगता आलं कोण काय करतंय.